नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे युवा मार्गदर्शन या आपल्या चॅनलवर. आज आपण नॅशनल हायवे 161A जो अकोट ते कर्नाटकातील औरादपर्यंत आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स आपण बघू. अगदी काम आता याचं म्हणजे पूर्ण होत आलेलं आहे. जवळपास हा जो इथनं आता आपण दिग्रसपासून याचे डिटेल्स घेणार आहोत. दिग्रस मंगरुळपीर हे सध्या वायगोडच्या समोरील काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि यानंतर या रूटवरील महत्त्वाचे जे जंक्शन्स आहे ते अकोल्यापर्यंत आपण आता या रूटचं डिटेल्स घेणार आहोत. हा हायवे एकूण 507 किलोमीटर लांब आहे आणि यामधील प्रमुख जे जंक्शन्स आहेत ते सुरुवातीला आपल्याला अकोला लागतं, ज्यापासून नॅशनल हायवे आपला ओल्ड नॅशनल हायवे 6 गेलेला आहे. आणि सध्या आपल्याला हे विठुलीच्या दरम्यानचं जे म्हणजे पूल आहे तिथलं बांधकाम हे या ठिकाणी अंतिम टप्प्यात असलेलं दिसत आहे. बस आता एकंदरीत 95% काम झालेलं आहे. म्हणजे शेवटचे जे टप्पे असतात तर ते इथनं हा विठुलीवरचा पूल आपल्याला या ठिकाणी अगदी शेवटचा टप्पा या ठिकाणी पूर्णत्वास म्हणजे पूर्ण होताना आपल्याला इथं फायनल जे आहे ते दिसत आहे. कारण हा जो रूट आहे तर या रूटच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे विदर्भातील लोकांना दक्षिण भारताशी कनेक्ट होण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आपल्याला असलेला दिसून येतो. यानंतर या रूटवरतील महत्त्वाची जी गावं आहेत तर ती अकोल्यानंतर बार्शीटाकडी, कारण अकोला या ठिकाणीच आपल्याला माहिती आहे की ते जंक्शन्स आहेत. अकोला टू संगारेड्डी, नांदेड, हैदराबाद, वाशिम, हिंगोली मार्गे हा रूट जातो. आणि या रूटवरील आपल्याला हा मानोरा हा जो भाग आहे हा साखरडो या परिसरातील इथे पण एक सुंदरसा पूल बनलेला आहे. हे काम इथे अंतिम टप्प्यात आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजे साईडचे जे रोडच्या साईडचे कामं आहेत तेच आता अंतिम टप्प्यात या ठिकाणी आपल्याला असलेली दिसतात. त्यानंतर इथनं जे आता मंगरुळपीरच्या परिसरातील हा आपल्याला भाग दिसत आहे इथे पण काम याचं पूर्ण झालेलं आहे. साधारणतः महानपर्यंत याची कामं पूर्णत्वास आलेली आहे. कारण या ठिकाणी आता टोल नाका जो आहे तर तो टोल नाका याचं पण डेव्हलपिंगचं काम आपल्याला अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं. कारण टोल हा ज्यावेळेस काम पूर्णत्वास येतं तर त्याच वेळेस बनतो. तर हा मंगरुळपीरच्या परिसरातील भाग आपल्याला या ठिकाणी काम हे दिसत आहे. त्यानंतर मंगरुळपीरचा जो मंगरुळपीर हे एक जंक्शन्स आहे. कारण या ठिकाणी आता या ठिकाणी हे जे कोलारचा इथे मंदिर जे आहे या ठिकाणी संत वामनभाऊ महाराज वैराग्यमूर्ती यांचं मंदिर आपल्याला कोलार या ठिकाणी या रूटनी दिसत आहे. अतिशय छान असं नैसर्गिक वातावरण आपल्याला या रूटच्या माध्यमातून इथे दर्शन घेता येईल. आणि हा मंगरुळचा जो भाग आहे, मंगरुळ इथून आपली एंट्री या ठिकाणी, इथनं पण बायपास जातो आहे. आणि वाशिम ते कारंजालाड हा एक हायवे आपल्याला या ठिकाणी मंगरुळला इथे आपल्याला बघायला मिळतो. कारण हा रूट अमरावती ते हिंगोलीकरिता, तसेच हिंगोलीपासनं या रूटला जो नॅशनल हायवेचा दर्जा दिलेला आहे ते काम पूर्ण झालेलं आहे. हे आपल्याला मंगरुळपीरचं पोलीस स्टेशन आणि इथलं उपविभागीय कार्यालय. आणि जो आपला हायवे आहे वाशिम ते कारंजा मार्गे अमरावती, तर हा हायवे इथनं आपल्याला हे दिसत आहे. समोरच आपल्याला इथून एक रूट हा कारंजाला जाईल आणि लेफ्ट साईडला हा शेलू बाजारच्या दिशेने हा रूट जाणार. हे पण या रूटचं काम अतिशय म्हणजे चांगल्या दर्जाचं झालेलं आहे आणि अतिशय कमी वेळात आता जो दिग्रसवरून अकोला जायला पूर्वी 4 तास लागायचे तो आता 2 ते 2.25 तासांमध्ये आपलं डिस्टन्स या ठिकाणी यानंतर पूर्ण होणार आहे. हा मंगरुळचा आपल्याला शिवाजी चौक या ठिकाणी हे तेथील दृश्य आहेत.
हा शिवाजी चौक अतिशय व्यस्त असतो, कारण इथनंच कारंजाला व इथनं आपल्याला शेलू बाजार जो आपला नॅशनल हायवे 161A आहे तो हा रूट, आणि या परिसरामध्ये चिखली या ठिकाणी शेलू बाजारहून 1 किलोमीटर अंतरावरती छोले बाबा जे संस्थान आहे ते विदर्भामध्ये एक प्रसिद्ध अशी यात्रा या ठिकाणी होते, आणि वैराग्यमूर्ती छोले बाबा यांचं या परिसरामध्ये सर्व भक्त दरवर्षी यात्रेला येतात. इथनं आपल्याला शेलू बाजारचा हा जो बोर्ड आहे तो बोर्ड या ठिकाणी दिसत आहे. इथून समृद्धी जो हायवे आहे तो 4 किलोमीटर अंतरावरती आहे. मेहकर जे आहे शेलू बाजारवरून मेहकर 83 किलोमीटर, अमरावती 87 किलोमीटर आणि अकोला हे 50 किलोमीटर अंतर आहे. आणि इथेच आपल्याला जो शेलू बाजारला महाराष्ट्र स्टेट हायवे औरंगाबाद टू नागपूर 207 हा समोर इथे चौक खुलीवर आपल्याला लागतो एका साईडला, आणि इकडं औरंगाबाद हे आता या ठिकाणी आपल्याला म्हणजे स्टेट हायवे 207 औरंगाबाद टू नागपूर जो जुना होता या रूटवर रहदारी आपण बघत आहात. रहदारी जास्त असते परंतु समृद्धी महामार्ग बनल्यानंतर ही रहदारी निश्चितपणे या ठिकाणी शेलू बाजार या चौकामधली कमी होणार आहे, आणि भविष्यामध्ये इथं शेलू बाजार या गावाला, कारण ही एक अकोला जिल्ह्यातील तसेच आता नवीन वाशिम जिल्ह्यामध्ये शेलू बाजार आला तर एक मुख्य बाजारपेठ आहे. आजूबाजूचे 43 खेडे शेलू बाजार या म्हणजे मार्केटशी संलग्न आहेत. हा आपण आता या ठिकाणचे दृश्य बघत आहोत. अतिशय व्यस्त हा रूट आहे परंतु समृद्धी हायवे बनल्यानंतर येथील जो म्हणजे ट्रॅफिक आहे ते निश्चितपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. इकडून कारंजा साईडने आपल्याला या ठिकाणी ट्रॅफिक येत असताना शेलू बाजार इथे दिसत आहे. तर हा व्यस्त रूट मेहकर मालेगाव मेहकर मार्गे सिंदखेड राजा दुसर बीड मार्गे जालना आणि औरंगाबाद असा जातो. तसेच कारंजा लाड हे या ठिकाणी या रूटवरचं एक महत्त्वाचं जंक्शन, कारण तिथूनच आपल्याला समृद्धीशी कनेक्ट होता येणार आहे. यानंतर समोर हा जो 4 किलोमीटरवरती समृद्धी महामार्गाचा उड्डाण पूल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, जे की याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे, कारण हा पहिला फेज जो आहे तो येत्या काही दिवसात तो मेमध्येच सुरू होणार होता परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये हा रूट पूर्ण होऊ शकला नाही. परंतु जो नागपूर ते शिर्डी याचा पहिला टप्पा जो आहे हा 1-2 महिन्यात समृद्धीचा सुरुवात होणार, कारण हे काम आपल्याला आता अंतिम टप्प्यावरच म्हणजे उड्डाण पूल असेल, इंटरचेंजेस असेल, व्हेकल अंडरपासेस असेल, तर ह्या सगळं काम आता अंतिम टप्प्यात आहे. परंतु इथनं आपल्याला समृद्धी या महामार्गावरती जे वनोजाया गावाच्या नजीक आहे तो प्रवेश आपल्याला मिळणार नाही, कारण समृद्धीवरती आपल्याला इथनं जायचं असेल तर एक तर मालेगाववरून आपल्याला एंट्री असणार आहे, आणि इथनं 35 किलोमीटर आपल्याला कारंजाला वालई फाटा येथून कारंजा इंटरचेंजेसमधून आपल्याला इथे एंट्री मिळणार आहे. हे काम आता पुलाचं या उड्डाण पुलाचं अंतिम टप्प्यावर आहे, आणि काही दिवसात यानंतर आपल्याला हे जे दिसत आहे वनजावरून अकोला जात असताना हा नवीन जो टोल प्लाझा आहे तो या ठिकाणी याचं काम प्रगतीपथावर आहे. या रूटला आपल्याला इथे टोल भरावं लागेल व इकडं आर्णीकडे यायचं असेल तर दिग्रस या ठिकाणी सावंगा या गावाजवळ आपल्याला टोल नाक्याचं काम चालू आहे. तसेच या परिसरामधील जे काटेपूर्ण अभयारण्य आहे तो आता हा परिसर जंगल अतिशय छान आणि काटेपूर्ण अभयारण्य हे अकोला जिल्ह्यामधील हा भाग आहे. एक प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी आहे, कारण महांच्या डॅमवर धरणावरती हे अभयारण्य या ठिकाणी विकसित झालेलं आहे, आणि या अभयारण्यामध्ये पक्षीप्रेमींसाठी एक छान असं नैसर्गिक पर्यटन ठिकाण या ठिकाणी आहे. आणि या जंगलाला म्हणजे जल देणेवाला जंगल म्हणजे पाणी देणारं जंगल, कारण हा परिसर महांचं जे डॅम आहे त्या डॅमच्या माध्यमातून संपूर्ण अकोला जिल्हा जो आहे त्याला इथं पाणी पुरवठा केला जातो, आणि एक प्रेक्षणीय स्थळ तसेच या ठिकाणी आपल्याला जिप्सीच्या माध्यमातून वनभ्रमंती देखील करता येते, आणि या ठिकाणी घारीचा सोडा
तसेच सनसेट पॉइंट असे विभिन्न याचे पॉईंट्स आणि पक्षीप्रेमीसाठी एक आल्हाददायक आणि नैसर्गिक ठिकाण आहे. आणि हे महान या जलाशयावर जे काटेपूर्ण नदीवर बांधण्यात आलेलं आहे त्याच्यावरती या परिसरातील पक्षी आणि वन्यजीव जे आहेत म्हणजे या रानामध्ये बिबटे, हरिण, तडस, रानडुक्कर, नीलगाय इत्यादी प्रकारचे पक्षी आणि प्राणी या ठिकाणी आढळतात, जे की आल्हाददायक वातावरण तसे नैसर्गिक वातावरण. म्हणून या हायवेवरून आपण प्रवास करत असताना एक दिवसाची ट्रिप निश्चितपणे या ठिकाणी काढू शकता, कारण की अतिशय छान असं सुंदर वातावरण आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल. आणि यानंतरचा जो आपला परिसर आहे तर तो हा दगडपर्वा या ठिकाणी असलेलं हे एक छोटंसं जो आपण लघु तलाव झाला म्हणूया तो एक तलाव आहे, जो की या रूटवरील सिंचनासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे व या परिसरातील एक नैसर्गिक व तसेच शेतीसाठी हा महत्त्वाचा एक परिसर असेल. तसेच इथून महानच्या समोरील हा परिसर या परिसरामध्ये जे बार्शी टाकळी येथील ITI कॉलेज आहे ते आपल्याला डाव्या साईडला दिसत आहे. अतिशय नवीन अशी अत्याधुनिक बिल्डिंग या ठिकाणी आपल्याला उभी असलेली दिसत आहे. त्यानंतर हा महानपासूनचा जो परिसर आहे तो हा अकोला रूटवरील जे अतिशय म्हणजे या ठिकाणी हा कारण दोन्ही साईडला पाईपलाईन असल्यामुळं इथे हा रूट महानपासून डांबरीकरणच करण्यात आला, कारण रोड एक्सटेंड करायला या ठिकाणी एक जागा नव्हती. परंतु या ठिकाणी चांगलं असं आहे की जे नैसर्गिक झाड ही लिंबाची झाडे जशास तशी आहे, तसेच हा आता आपण अकोल्यामध्ये एंट्री केलेली आहे. हा अकोला येथील जे जंक्शन आहे National Highway 6 हा ओल्ड बायपास आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि या परिसरामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे देखील आहे व महाराष्ट्र राज्याचं जे बियाणं महामंडळ आहे ते याच रूटवरती जे अकोला थ्रू अमरावती रूट आहे त्या रूटवरती आपल्याला असलेलं दिसतं. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.